खऱ्या अर्थाने देशात समानता न्हायची असेल तर बहुजनांनी उच्च दर्जाच्या शिक्षणाचा आग्रह धरावा. खडक लाटेतील प्रबोधन सभेत प्राध्यापिका सुषमा अंधारेंचे प्रतिपादन. आज देशामध्ये शैक्षणिक असमानता दिसून येत आहे, त्यामुळे बहुजन व गोरगरिबांची मुले उच्च शिक्षणाअभावी मागे पडत आहेत. तेव्हा देशामध्ये खऱ्या अर्थाने समानता आणि देशाचा विकास करायचा असेल तर बहुजनांनी आता राजकीय नेत्यांकडे बाकीच्या गोष्टी न मागता उच्च शिक्षणाचा आग्रह धरला पाहिजे. आज राजकीय नेते मंडळी आमदार खासदार मंत्री यांची मुले चांगल्या शिक्षण देणाऱ्या संस्थांमध्ये शिक्षण घेत आहेत, तर आज तळागाळातील बहुजनांच्या मुलांना उच्च दर्जाचे शिक्षण घेता येत नाही. तेव्हा तळागाळातील व बहुजनांनी आता राजकीय नेत्यांकडे सत्ताधाऱ्यांकडे इतर गोष्टी न मागता आपली मुले ज्या पद्धतीचे उच्च शिक्षण घेतात त्याच पद्धतीची शिक्षण व्यवस्था आपल्या भागात आपल्या गावात निर्माण करण्याचा आग्रह करावा, असे प्रतिपादन आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्या प्राध्यापिका डॉक्टर सुषमाताई अंधारे पुणे यांनी व्यक्त केले. त्या खडकलाटे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व गौतम बुद्ध संयुक्त जयंतीनिमित्त भव्य प्रबोधन सभेचे गुरुवारी आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्राध्यापक डॉक्टर सुषमाताई अंधारे बोलत होत्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चिक्कोडी तालुका पंचायतीचे माजी अध्यक्ष विलास माळगे होते, तर प्रमुख म्हणून निप्पाणी भागाचे परिवर्तनवादी विचारवंत प्राध्यापक डॉक्टर अच्युत माने, ॲडव्होकेट अविनाश कट्टी, आंबेडकर चळवळीचे नेते अशोक कुमार असोदे, बंतेजी आनंद, बंतेजी एस येथील आडी आपणावर मठाचे शिवबसव स्वामी व मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी येथील सुवर्ण महोत्सवी डॉक्टर आंबेडकर यांच्या पुतळ्यास सुषमाताई अंधारे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून तर सभेच्या ठिकाणी बंतेजी व मान्यवरांच्या हस्ते फुले वाहून प्रबोधन सभेस प्रारंभ करण्यात आला. पुढे प्राध्यापिका डॉक्टर सुषमाताई अंधारे म्हणाल्या की डॉक्टर बाबासाहेबांनी सांगितलेल्या मार्गावरून मार्गक्रमण करणे महत्वाचे असून त्यांनी दिलेल्या विचारांचे आचरण करणे आवश्यक आहे. आज समाजामध्ये लीडर आणि डीलर या प्रवृत्ती समाजाचा केवळ उपयोग करून घेत आहेत, तेव्हा या प्रवृत्तीस विरोध करून समाज सुधारकांचे विचार व चळवळ जिवंत ठेवण्याची गरज आहे. बाबासाहेबांनी आमच्यावर अनंत काळासाठी थोर उपकार केले आहेत. बाबासाहेबांच्या विचाराने क्रांतिमय असलेल्या येथील बांधवांनी यापुढेही विचारांची चळवळ ठेवतील असा विश्वास बोलून दाखविला. बाल्यावस्था, तारुण्यावस्था, वृद्धावस्था किती टप्पे झाले? नको पण कुठला तरी एक कॅन्सल करून टाकावं. तरुणपणातच जटकन जावं, जाऊ देतील जमतय का? अरे मग सगळं जग तीनने विभागलेलं आहे, बरं हे सगळं सोडा. आमच्या बायकांना ज्या गोष्टीचा नाद आहे जाऊन त्याच्याकडे घेऊया. माय श्रावण महिन्यामध्ये महादेवाला जो बेल व्हायचा आहे त्या बेलाची पानं किती माय? एकच नंबर बेलाची पानं तीन. बरं जाऊ द्या माय. अंधत्ताची तोंड किती माय? देवा. आणि माय सगळी सृष्टी निर्माण केली कुणी? ब्रह्मानं. जगवली कुणी? विष्णून. आणि नंतर म्हणे त्याचं काय संहाराला कोण उभं राहिलं? तो म्हणे महेश. आणि किती झालं माय? अरे देवा. आणि भूलोक, पाताळ लोक, स्वर्ग लोक असं काय काय पुराणात म्हणायला लागले, आकडे किती झाले माय? अरे हे पण तीनच, सगळं तीन तीनच. अरे अगर खेळ की आता मला असं सांगा, जर तीनचा आकडा अशुभ असेल आणि तीन मध्येच या सगळ्या गोष्टी म्हणजे या सगळ्या पुराण धर्म ग्रंथ याच्यातही गोष्टी सगळ्या तीन मध्ये अडकल्या आहेत आणि इकडे सगळं महत्वाचं सगळं तीन उशीत संबंधित आहे, मग तीनचा आकडा अशुभ कसा? हेच दुःखाचे मूळ कारण आहे. तृष्णा म्हणजे काय? अपेक्षा. अपेक्षा हवरेशपणा. मला पाहिजे, मला 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 करत राहायचं, सतत मला 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 करत राहायचं. इतक्या अपेक्षा, इतक्या अपेक्षा, प्रत्येक गोष्टीत अपेक्षा करायच्या. जरा आधी बायकांचं बघू मग तुमच्याकडे येऊ. किती बायकांमध्ये अपेक्षा असतात? घरी जर लग्न पत्रिका आली तर एखादी अडाणी बाई आपल्या लेकाला सांगते, बंड्या वाचलं कुणाची पत्रिका आहे? बंड्या पत्रिका वाचून दाखवतो. आई आमक्या आमक्याची पत्रिका आहे. आणि लगेच बाई म्हणते, जाऊ काय देते तिच्या लग्नाला का? अमागच्याला गेलो तिथे लग्नाला, साधी कच करू बांगडी कुठूनच जायची, चार बांगड्या तर भरल्या नाही. अपेक्षा, चला तिला बांगड्या भरून टाका, तिच्या अपेक्षा पूर्ण करा, तर तिची पुढची अपेक्षा असते. हा भरल्या की बांगड्या, कापड आणि मापड चुलीचा पोत्रा फाटूनच जायचा, एखादी साडी तर घेतली नाही. तिला एक साडी घ्या, चांगली भरभरी पैठणी घ्या, तर तिचा पुन्हा सुरू होतो. हा घेतलं तिलुगडं, पण इतक्या दिवसाने गेले होते, साधं नव्हतं घातलं नाही.
तिला चांगला हंडावर पाणी आदर दिवा धन धन पाण्यानं नाहू घाला मर्याय पादयासारखं एक पाव किलो तेल तिच्या डोक्यावर होता तरी तिला कुणी असत आणि पद्र तिला अशी चांगली भाकरीची चौड बांधून द्या तर ते पण बिलक भाकर बांध आणि साधं पाठीवर सोडायला तर आली नाही तिला बस स्टँडला सोडायला जा बस मध्ये बसवा